साडेसहा वाजले सकाळचे. सकाळ सकाळी खूप छान वाटतं, असं एकदम प्रसन्न होतं मन. आता गॅसवरती, आज कुकर ठेवला गॅसवरती, भोप्याचा डबा बनवायचा आहे ना. भोपा गेला आंघोळीला. आमचे काका गेले आहेत खाली, ते सकाळी सकाळी काजू पडलेले असतात ना, जमवायला गेले आहेत ते. आता येतील, आता मग असे दिसले होते. तुम्हाला मी दाखवते नंतर किती जमा केले आहेत ते. आणि ही बघा, ही आमच्याकडची लाईट अजून पेटते, दिसत नाही ना कॅमेऱ्यामध्ये. ही कशी ते LED लाईट असते ना, म्हणजे अंधार झाला ना की चालू होते, आणि उजाडला की ते आपोआप बंद होऊन जाते. अशा प्रकारची इथे लाईट लावलेली आहे, त्या खांबाच्या इथेच आहे. आता कॅमेऱ्यामध्ये बरोबर दिसत नाही ते. चला गॅस चालू आहे, चहा ठेवला गॅसवरती. घरातल्या लाईट वगैरे सगळ्या बंद केल्यात, आपल्या चालू आहेत. हे बघ, हे आता बंद केलं मी, अंथरून पण नाही काढलं. दूध टाकलं. क्लिअर का दिसत नाही? ब्लर दिसतं एकदम कॅमेरा. कालो काय नाही, आत्ता क्लिअर झालं. अंधार सोड जरासा. आणि हा बघा आपल्या भाग्या. आज 2 दिवस झाले ना, अजून शांत झोपतो रात्रीचा. नाहीतर मध्ये 7-8 दिवस आम्ही जागरणच आमचं चालू होतं. आता आहे, व्यवस्थित आहे. डॉक्टर रात्री काल ना येऊन गेले, तेवढे तर होतील, होईल तर बरं. आता व्यवस्थित बाबू. ए बाबुड्या, आले आले आमचे काका आले. हा काजू घेऊन बागुड्या. हे बघाय, हे बघाय बोलतात सगळे जण. ते बघा आले, हा काजू घेऊन आले. काजू सकाळी सकाळी जाऊन काटे बिटी घेऊन आहेत. सकाळी कालो होता. आता भाग्याचं अंतरून इथे राहू द्या, मी पटकन पीठ मळते. किती भेटल्या बघू द्या, किती काजू भेटल्या, किती दाखवा. इकडे बघू द्या, इकडे द्या बघू द्या. 2-4 काजू, किती दोरच भेटले आज. तुला काल काल 2 किलो भेटला. रोज रोज काय 2 किलो भेटतील काय? मास किती भेटलं? 3च. तिकडे खाली जायचं ना नळाच्या इथं, नळाच्या इथं भोप्यात आणून तिकडे भरपूर पडलेले असतात खालती नळाच्या इथं. चाय प्या आणि जाऊन या. कॉम्पिटिशन चालते काजू जमवायची. भोप्या वे भोप्या, आज 3च काजू भेटल्या. त्यांना सांगते भोप्या, तू घेऊन जा आता त्यांना तुझ्या संघाती. ऐकलं का रे? स्कूटी, हा स्कूटीवरनं घेऊन जा आणि त्यांना दाखव कुठे काजू पडले ते. अरे वाटे नळाच्या येते, नळाच्या येते मग ते काढले असेल सकाळच. पोरं उठली ना, सकाळी शाळेत त्याशी वारा सुटला ना परवाशी. किती पडल्या बापरे दरवाजा, कुत्रा बुकायला आला. राय तर बुकायला परत आले. चला चहा प्या, चहा घ्या पहिला. चला बसा सगळ्यांनी.
ए आज का काजूचा बिया स्पेशल वीडियो आया ए बघ आय बघ हे सकाळ सकाळ काजूचा बिया चोराला गेले तुमच्या इथं किती 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 बिया भेटला माहिती तुला 4 किलो 4 किलो आणले 3 3च भेटला 3 गोष्टी खायच्या आपल्या चांगल्या सत्ता भेटीला त्याच्या तो फ्लावर तुम्हाला माहिती तरी पडला फ्लावरचा होता ते असं माहिती पडलं ना चव कळली असेल त्याला बाकी काय फ्लावरचा बनवला तेव्हा पराठा चवच कळली असेल तर आज भोपाळच्या टिफिनसाठी ना आलू परोठा बनवते मी हे बटाटे उकळून ठेवलेत आलं लसूण आणि मिरची ना सगळं चेचून ठेवलं भोप्या गेला कामाला त्याचा डबा मी आता मागणं ना पाठवून देणार आणि आता बाकीचं सगळं फटाफट करायचं आहे सगळा पसारा पडला आहे घरामध्ये पण अगोदर म्हटलं टिफिनच बनवते टिफिन पाठवलं का नंतर कसं टेन्शन नाही राहत मग डोक्यामध्ये आणि मग बाकीची कामाला सुरुवात करते आणि हे बघा आपले आलू पराठे तयार झालेत फक्त भोपाळच्या टिफिनपुरतेच बनवले अर्धे बाकीत करायचे हे बघा हे म्हटलं नंतर करीन थोड्या वेळाने आणि त्याच्यासोबत देणार आहे मी दही तर हे घरी तयार केलेलं दही एकदम घट्ट झालं आहे बघा वरती थोडंसं पाणी सुटलं आहे तळायला एकदम गाढ आहे ह्यात थोडीशी साखर टाकणार मी तर भोप्याला की नाही साखर टाकून आवडतं तो मला म्हणाला तो मामी साखर टाकून पाठवा दह्यामध्ये मीठ टाकून नको तर सगळ्यात आधी मी टिफिन भरून घेते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात तर आज आलू पराठा एकदम टेस्टी झाले ना आणि ह्याची पण रेसिपी बघा आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही बघा जर का तुम्हाला करायचे असेल तर आणि एकदम मस्त झाले ते बघा छान असे परफेक्ट कुठेच फाटले नाहीत ते काही नाही असं आपण एखादी खायची वस्तू ना प्रेमाने बनवली ना अगदी मनापासून का छानच बनते ती मस्त झाले ते बघा टिफिन भरते पटापट चला पटापट 7:30 वाजले पर तो जाईल ना निघून तर हा बघा डबा पॅक केला आहे अजून झाडू बिडू काढायचं सगळं बाकी आहे आज सगळं आरामात केलं घाईघाई केली नाही मी अजिबात रोज घाईघाई असते म्हटलं आज शांतपणे करूया ह्याने आपला डबा देऊन हलू नको सगळं सांडेल ना तर दही आतमध्ये ऐकलं काय तू पिशवी नको हलू गाडीवरती नेतील बरोबर तू पिशवी सांभाळून ने विजय आता आंघोळीला गेले अच्छा हां हां तर आमच्या की नाही शेजारच्या इथे राहतात ना खाली घर आहे तर ते आता जातील ना कामाला तर कधी असं लेट झालं ना मग त्यांच्याकडे असा डबा पाठवून देते कधी कधी होतं बघा उशीर तर आज कसं मी एकदम शांतपणेच केलं सगळं घाईघाई नाही केली ना त्याच्यामुळे आणि जास्वंदीला फुलं बघा आलेत लाल रंगाचे एवढा मस्त वाट सफेद पण आहे फणस बघा किती मोठे झालेत काल सफेद होते 2-3 आले होते तर आलू पराठे केले की मला कुणालची खूप आठवण येते त्याला खूप आवडतात आलू पराठे त्याच्यामुळे सकाळी सकाळी मला कुणालची आठवण येत होती त्याला फोन लावला होता मी सकाळीच नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता सकाळचे 7:30 वाजलेत भोप्याचा टिफिन आता दिला आहे निवांत म्हणजे टिफिन होईपर्यंत ना खूप घाईघाई असते माझी मला कधी कधी काही सुचतच नाही तर आज काही घाई जास्त केलीच नाही म्हणजे 6 उठले आज मी आणि म्हटलं आज शेजाऱ्यांकडेच मला टिफिन पाठवते म्हणजे कधी असं उशीर झाला आधीमध्ये का पाठवते मी कारण भोप्यापर्यंत ना खूप लवकर जातो एक म्हणजे अगोदर तो 7:45 दरम्यान जायचा पण आता 7:45 दरम्यान तो घरातून निघतो मग कधी कधी मग डबा होतो आणि मग कधी कधी डबा मग नाही बनत मग असं पाठवून देते मग तर आता बाकीचं सगळं काम माझं बाकी आहे झाडूवर सगळं काढायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आज मला केसांना ना तेल लावायचं आहे आणि कलर करायचं आहे बघा केस सगळे पिकलेत आयब्रो पण म्हणजे मला वाटतं
2 महिने होऊन गेले असेल, आयब्रो पण नाही गेलं, पण आता मला ते पण करायचं आहे. आता बघू आता बाजारात कधी मी जाते बाजारात, तर माझ्या लक्षातच राहत नाही कधी. आता बाजारात कसं डॉक्टरकडे जातो तर फेऱ्या होतात, पण इतकं लेट होतं ना का मग राहून जातं. म्हणजे जाऊ दे नंतर करूया, नंतर नंतर करू म्हणजे सगळं राहून जातं. मग आता बघीन जर का 1-2 दिवसात गेली तर आयब्रो पहिला करून घेईन. बाकीचं काही मला एवढं आवड नाही असं, मी कधी करत नाही जास्त, पण आयब्रो कधीतरी आपले करते 2-3 महिन्यांनी. तर मग चला आता बाकीच्या कामाला सुरुवात करूया. टिका लावया. आणि आता देवपूजा करून झाले. किती महिन्यानंतर दाढी करायचा कार्यक्रम चालला? 15-20 दिवस झाले ना. केस पण पांढरी झालेत आणि ती दाढी पण. सगळं आहे पण करायचं नाही, सगळं सामान आहे. आळस बघायला कशाला पाहिजे कोणी बघेल. बघणार असेल तर मजा येते. मी बघते ना, पण दुसऱ्यांनी कशाला बघायला पाहिजे. बायको आहे ना बघायला. काय बायको नेहमीची. बायको नेहमीची. चला कपडे भांडी सगळं पडले, पटापट सगळं आवरून घेते. आता गरम खूप होतं ना आता, आता आंघोळ करून गरमी खूप होते. चला गरमी चालू झाली. मला तुझं एक तेच गोष्टी कळत नाही, रडते का आपण प्रत्येक वेळेला? इमोशनल का होत तुम्हाला ते कळत? मला वाईट वाटलं काय, मला रडायला येतं. मला लोकांची चुकीची वाटली, मला आवडत नाही. चुकीचा म्हणजे चुकीचंच वागणार तसं ना. मी अशी खोट्यासारखी माणसं कशी वागू शकतात ह्याचा मी विचार करते. म्हणजे माणूस कधी आहे ना इकडे बघायचं, कुठे नाही बघायचं, बस हे ज्याकडे बघायचं, बाकी कुठे बस, बाकी काय नाही. चुकीचं वागताना माणूस विचार कसं करत नाही एवढं. आपण काय करतोय काय नाही ते आपल्या मनाला बघायचं. देवाने तशी बनवलंच आहे, तशी बनवलीच आहे. आपल्याला मला कोणाचं वाईट वगैरे तुम्ही 10 वेळा विचार करते. नाही बाबा, हे आपल्याला जमणारच नाही, शक्यच नाही ते करणं असं आहे ते. ओठाकडे बघायचं नाही, गप्प बसायचं. ओठाकडे बघून गप्प बसायचं. खाली घाण किती होती. एक साईडला एका ठिकाणी घ्यायचं, तिकडे घ्यायला पाहिजे. अजून घ्यायला पाहिजे आपली. 10 ठिकाणी मग उचलायला लागतं परत ते. आणि आता दुपारचा की नाही 1 वाजलंय. मी सगळं काम माझं करून झालं, जेवण म्हणजे जेवण पण झालं आहे करून. गॅस जरा चालू आहे, आज गॅसवरतीच केलं आहे मी. कारण हल्ली काय होतं, वाघ्याच्या मागे थोडा वेळ जातो ना, म्हणून मग चुलीवरती मी करते, पण कमीच करते चुलीवरती. आणि जितकं शक्य होईल तितकं गॅसवरच करण्याचा प्रयत्न करते आता. आणि आता थोड्या वेळाने परत खाली जायचं. खाली म्हणजे पाणी भरायचं आहे, झाडांना पाणी घालायचं बाकी आहे. खाली म्हणजे जिथे घराचं काम चालू आहे ना आमच्या, म्हणजे काम अजून चालू नाही झालं, पण सामान परत येणार आहे वाटतं, म्हणून जायचं तिकडे थोड्या वेळाने. तर आता सगळं आधी पटापट आवरून घेत, थोडंसं काम बाकी आहे. म्हणजे सगळंच झालं, म्हणजे आधी वगैरे सगळं पुसून झालं. फक्त आता जेवण झाल्यानंतर भांडी घासायची ती, आणि किचन फक्त आवरायचं तितकंच बाकी आहे. नंतर म्हटलं मग झाडांना पाणी घालते आणि मग खाली जाऊन येते. तर थोडंफार लक्ष पण तिथे द्यावं लागतं. आणि आता कुणालचे बाबा पण आहेत ना, ते जातील 1-4 दिवसामध्ये, ते पण मुंबईला जातील. कारण मुलांच्या बघा आता परीक्षा चालू होणार आहेत, तर एक्झामसाठी त्यांना मला वाटतं 1 तारखेच्या आधीच जातील ते. पुन्हा मग माझी एकटीचीच सर्व धावपळ होणार आहे. तर बघू आता कशाप्रकारे जमते मला सगळं करायचं ते. तर चला मग थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला. तू येतेस तर चल. कधी घर तू बोलशील तेव्हा तुमचा बोल, कधी करू तुमचा घर बांधून बोल. पोरांना एक्साइटमेंट मिळेल. आरोही आले, भावेश पण आला. भावेश आणि विराट येतोय मागणं. तर भावेश आमचा धीर आहे ना, आमच्या धीराचा मुलगा, पुतणे आमचा. तर चाललोय आता तिथे घराचं काम करायचं आणि तिथेच चाललंय. जरा जाऊन बघून येते. मग तुम्हाला म्हणाले ना संध्याकाळी आता की नाही 6 वाजलेत.
आणि पटकन जाऊन येते कारण परत येऊन ना पाणी भरायचं, पाणी भरलं नाही अजून, पाणी चालू आहे. हा सगळं आनंदी आनंद हा ए भावेश बघितलं ना जाऊन, तुम्ही बघितलं ना जाऊन, चिरे बिरे टाकले अजून, चिरे टाकायचे अजून, बारकासा जास्त मोठा नाही, छोटासा आपलं बांधणं जास्त मोठा नाही करायचं आहे, छोटासा आपलं बारकासाच करणार, नंतर बघू मग पुढे जाऊन. हा तेच नंतर मध्ये मधोमध घेणार, पुढे जाऊन आपले हात पोचले का बघू मग, पुढे जाऊन हात पोचले तर हा मग आधी हवा करता नाही नाही मग. हा तेच हा तेच हा ते बारकासाच बनणार का तुमच्या सारखा, हा असा आहे ना असंच बारका करणार. ते आता इथंच राहायचं गावाला, तर कुठं आता बाबा थोडं काहीतरी हवं ना स्वतःचं आपलं. मग चला चल जा तुझा बरं परत ही झाडा वस्तू तर ह्याला येलो की नाही गाडी ही झाडा ठेवला नाही घरची झाडा ते मग सगळं देनात. हा तेच देनात सगळं तेच बघते जरा जाऊन म्हटलं. हा हा तुम्ही या, मी येईन तुम्हाला सांगायला. ते पूजा घालतील ना तुम्ही, आता दिसणार का कुठं दिसणार तेव्हा काय माहिती, पण आतापासून मग सोमवार नाही तर मंगळवार बघते मी. हा तेव्हा मग तुम्हाला मी आताच सांगते, मग तुम्ही नसतात ना घरामध्ये, मग मी म्हणून तुम्हाला आधीच सांगते. पहिला तिथं तुम्ही यायचं, तुम्ही पाहिजे तिथे मला. हा हा चला तुमचा आशीर्वाद असू दे आमच्या पाठीशी, तेच म्हणजे तुमचा आशीर्वाद असू दे आमच्या पाठी. हा तुम्ही लय आम्हाला साथ दिली, पण गावाला आम्ही आलो पण साथ तुम्ही लय दिली ना. हा हा पडली तर सगळं जाईल. वर असे लांब लांब असते ना त्याची उलटी पलटी मारायची. एकदम वर आहे तो, हे बघा हे परत चिरे आले आता. कशाला बाय बाय एवढं वर जाते, आता नको जाऊ, ते वर डोंगरावर येते, तू जाई पण तुला दम लागेल. हे त्या दिवशी आले नाही, आता हे मला वाटतं आज टाकले वाटत त्यांनी चिरे. साईल आहे वरती, साईल आहे. हा हा पडशील बाय काय मग आपलं आता घर उभं राहणं काय वाटतंय, फीडबॅक द्या फीडबॅक घराचा. जागा मस्त आहे हो ना, इकडे कशी आपली जमीन इकडे लागत आहे ना. रान पण जवळ आहे. आता लाकडं नको बाय बस झाली नाही. लाल झाले तर पिकतील आता. आणि हि बघा करवंद मस्त लागतात आवळी, पिकतील का ही जास्त नको तोड. लाल झालं ते बा. तर करवंद खाते आणि आजचा दिवस की नाही तुम्हाला सांगते, सकाळपासून इतके हसले मी आज, इतके हसले ना खूप दिवस, मला आज चांगला गेला आहे आणि आनंदात गेला आजचा दिवस. बाग्या पण आपला ठीक आहे त्याच्यामुळे अजूनच
आनंद उत्साह आणि सगळं आता व्यवस्थित होणार म्हणून अधिकच आनंद झाला आहे मला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. ये आरोये, आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आरोई खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा का, धन्यवाद.